नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी मस्तपैकी अलिबाग ते चर्चगेट असा समुद्र प्रवास केलेला आहे. खूप छान वाटलं. पहिल्यांदा बोटीमध्ये बसले होते. माझी मैत्रीण सुवर्ण अलिबागला राहते, त्यामुळे तिच्याकडे जायचं ठरलं होतं. एक धावती भेट घ्यावी असं ठरल्यामुळे मी तिच्याकडे गेले. अलिबाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो शांत सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा, त्यातून फेसाळणाऱ्या लाटा आणि नितांत सुंदरच निसर्ग. अशा या निसर्गात जाण्यासाठी प्रवास एकदम मजेदार व्हायला पाहिजे म्हणून मी अलिबागहून मुंबईला बोटीनं जायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे सकाळी 5:30 उठले. सकाळी मला वाटते 6:15 बस होती मांडव्याला जाणारी. ती 7:15 साधारण मांडव्याला पोहोचते. सकाळी 6:15 बोट पकडायची होती, त्यासाठी 6:15 मी बसने प्रवास सुरू केला. 7:00 मी बरोबर मांडव्याच्या समुद्रकिनारी पोहोचले. समुद्रकिनारा म्हणजे काय विचारायलाच नको, शांत सुंदर नितळ असा सुंदर समुद्रकिनारा. त्या समुद्रकिनाऱ्यावरून मी त्या ब्रिजवरून बोटीपर्यंत आम्ही पोहोचलो. इतकं सुंदर निसर्ग असल्यावर व्हिडिओ करण्याचा मोह कोणाला आवरतच नाही, त्याप्रमाणे मी ही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. पण खूप घाई होती कारण बोट वेळेवर सुटत असतात. 6:15 बोट होती. बोट पकडायची घाई होती त्यामुळे थोडंसं शूटिंग केलं, निसर्ग टिपण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा बोटीने प्रवास करत होते, एक्साइटमेंट होती, खूप छान वाटत होतं. अथांग सागरामध्ये बोट अशी वेगाने चालत होती, इतकं छान वाटत होतं ना समुद्रातून प्रवास करताना. विमानाने प्रवास करण्याचा योग आला होता एकदा दोनदा, पण बोटीने मी पहिल्यांदाच प्रवास करते, त्यामुळे जरा मस्त वाटतंय, भारी वाटतंय. बोटीतून प्रवास करताना खूप छान वाटत होतं. समुद्राच्या मध्ये सूर्यदेवाचं दर्शन झालं. प्रवास करत असताना पक्ष्यांच्या प्रवासाची गंमतसुद्धा मस्त वाटत होती. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन.
माणसाला पाण्याचं वेड हे जन्मजात असतं. तासन तास लाटा पाहत बसलं तरी कधी कंटाळा येत नाही. नवीन येणारी प्रत्येक लाट आपल्याबरोबर आपलं स्वप्न घेऊन येते असं वाटतं. सागराच्या पोटामध्ये जितकी अमर्याद संपत्ती दडलेली आहे ना, तितकंच त्याचं दर्शनही अमर्याद आणि आनंददायी असतं. ह्या अथांग सागराचा प्रवास करत असताना पाहता पाहता मी गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलेसुद्धा. हा सुंदर असा सागरी प्रवास माझा साधारण एक तासामध्ये संपला. छान वाटत होतं भारताच्या प्रवेशद्वारावर. तिथून पुन्हा एकदा सागराला नमन केलं आणि निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. गेटवे ऑफ इंडियाला आले. इकडनं मी बसने चर्चगेट स्टेशनला पोहोचले आणि 8:50 डहाणू गाडी पकडली आणि माझा प्रवास सुरू झाला पालघरच्या दिशेने. निसर्गाच्या सान्निध्यातल्या सागराच्या कुशीतला हा माझा सागरी प्रवास खूपच सुंदर आणि अविस्मरणीय असा झाला.